मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, 20 फेब्रुवारी 2020 रोजी सुधारित कार्यपद्धती याबाबत अशा प्रकारचा GR हा निघालेला होता आणि तो GR आपण सर्वांनी बघितलेला आहे. तर मित्रांनो, हा GR निघून जवळपास 15 दिवस हे ओलांडलेले आहेत, तरीसुद्धा शासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारच्या हालचाली ह्या सुरू झालेल्या नाही आहेत. तर मित्रांनो, नेमक्या परीक्षा कधी सुरू होतील हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण मित्रांनो, हा GR जर आपण बघितलेला असेल तर या GR मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एकापेक्षा जास्त एजन्सीची निवड करून विभाग स्तरावर परीक्षा घेतल्या जातील अशा प्रकारे या GR मध्ये सांगितलेलं आहे. तर एकापेक्षा जास्त एजन्सीची निवड करण्याकरिता निविदा प्रक्रिया ही पार पाडावी लागते. परंतु मित्रांनो, 15 दिवस झालेले आहेत, शासन स्तरावर कोणत्याही प्रकारच्या हालचाली निविदा प्रक्रिया किंवा समिती गठन याबाबत सुरू झालेल्या नाहीत. म्हणजे GR निघून 15 दिवस ओलांडून झाले तरीसुद्धा काहीच हालचाल नाही. यावरून शासनाला याबाबत आपली तीव्रता किंवा आपली जी मागणी आहे, आपला जो वेळ आहे, याबाबत त्यांना कोणताही फरक पडत नाही किंवा त्याबाबत त्यांना कोणतीही जाणीव नाही. तर मित्रांनो, 4 मार्च 2020 रोजी आपण महापरीक्षा पोर्टल आणि MAIT यांच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला होता आणि याबाबत नेमकी काय स्थिती आहे त्या घडीला, तर त्यांनी सांगितलेलं होतं की अजून काही नाही. त्यानंतर आपण 6 मार्च 2020 रोजी काही माध्यमाद्वारे त्याचबरोबर सूत्रांच्या कडून आपण संपर्क साधला होता आणि विशेष माहिती काढण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अशीच माहिती मिळालेली आहे की सध्या यावर कोणत्याही प्रकारची कारवाई ही सुरू नाही. त्याचबरोबर जे काही काम प्रत्यक्ष सुरू होईल ते एप्रिलपासून सुरू होईल निविदा प्रक्रियेचं. तर मित्रांनो, अजून यासाठी कालावधी हा लागू शकतो अशा प्रकारची माहिती आपल्याला काल मिळालेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत मी मित्रांनो पोहोचवत आहे. तर प्रशासनही झोपलेलं आहे, त्यांना तुमच्या वेळेचं काही महत्त्व नाही आहे आणि सरकारी काम आणि महिनाभर थांब ही जी मन आहे ती प्रत्यक्षामध्ये आता इथे आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, अगोदरच खूप वेळ गेलेला आहे, अजून जर काम सुरूच झालं नाही, हालचाल सुरूच झाल्या नाही, तर यासाठी अजूनसुद्धा वेळ लागू शकतो आणि यामुळे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं वय हे निघून जाऊ शकतं, त्यांच्यावरसुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या झोपलेल्या प्रशासनाला मित्रांनो आपण सर्वांनी जागा करणं खूप गरजेचं आहे. यासाठी आपण काय केलं पाहिजेत? तर मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी मित्र हे ग्रामीण भागातले आहेत, काही तालुक्याच्या ठिकाणी क्लासेस करत असतील, काही जिल्ह्याच्या ठिकाणी क्लासेस करत असतील किंवा स्वतः स्टडी करत असतील, तर काय करा, आपण 4 किंवा 5 जण मिळून एक सामूहिक अर्ज हा द्या. आपण तहसीलमध्ये असाल तर तहसीलदारामार्फत आपण मुख्यमंत्र्यांना अर्ज द्या की तात्काळ परीक्षा सुरू झाल्या पाहिजेत आणि आपल्या परीक्षा लांबत आहेत, यामुळे आपल्याला त्याचा कसा परिणाम पडत आहे हे त्या अर्जामध्ये मेन्शन करा. त्याचबरोबर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर कलेक्टर थ्रू, जिल्हाधिकाऱ्या थ्रू आपण मुख्यमंत्र्यांना अर्ज पाठवा. जेणेकरून काय होईल, जर आपण लेखी स्वरूपामध्ये अशा प्रकारचे अर्ज दिले तर प्रशासनाला याची जाणीव होईल, कारण आपला एक अर्ज हा अनेक ठिकाणी जात असतो, अनेक अधिकाऱ्याच्या एंडॉर्समेंट तिथे होतात, तो मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचतो आणि कुठेतरी आपल्या ज्या काही भावना आहेत, आपली जी काही मागणी आहे, आपलं जे मत आहे ते वेगवेगळ्या विभागामध्ये ते उमटत असतं पत्राच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे आपण हे काम करणं खूप गरजेचं आहे. आपण साध्या वहीच्या पानावरसुद्धा अर्ज देऊ शकता मित्रांनो, आणि तसं आपण करणं खूप गरजेचं आहे. 5-10 मिनटं काढा, खाली स्वाक्षरी करा आणि अर्ज मुख्यमंत्र्यांना पाठवा की तात्काळ ही कार्यवाही सुरू झाली पाहिजेत. जो GR 20 फेब्रुवारी 2020 निघालेला आहे त्याचा संदर्भ टाका आणि या GR प्रमाणे तात्काळ कार्यवाही सुरू होऊन परीक्षा प्रत्यक्षामध्ये सुरू होण्याबाबत अशा प्रकारचा विषय मेन्शन करून आपण आपल्या भावना त्यामध्ये व्यक्त करा, आपल्या अडचणी टाका आणि मित्रांनो सामूहिक अर्ज देण्यासाठी आपण तयार रहा. कारण जोपर्यंत आपण आवाज उठवणार नाही, GR निघालेला आहे परंतु GR वर प्रत्यक्ष कारवाई अजून सुरू झालेली नाही, 15 दिवस झालेले आहेत, प्रशासकीय स्तरावर कारवाई नाही, त्यासाठी आपण एकत्रित येणं खूप गरजेचं आहे. ज्या माध्यमातून आंदोलन केली जातात त्याच माध्यमातून आपण
हे सुद्धा मागणी करणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाची माहिती काल मिळालेली होती, या व्हिडिओच्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मित्रांनो, शेवटी हा प्रश्न तुमचा आहे आणि याचं उत्तरसुद्धा आपल्याला शोधायचं आहे. खास तुमच्या सर्वांकरता पुनश्च एकदा हा व्हिडिओ दिलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंट्स करा, जेणेकरून आपल्या शंकेचं पूर्ण समाधान हे केलं जाईल. मित्रांनो, धन्यवाद.